दारव्हा शहर के कृषि उत्पन्न बाजार समिति के सभागृह में गत 10 जून को जिला अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय यवतमाल तथा जिला आत्मव्यवस्थापक समिति यवतमाल द्वारा किसान प्रशिक्षण सम्मेलन का आयोजन किया गया। इस किसान प्रशिक्षण सम्मेलन में किसानों को मार्गदर्शन करने हेतु पंजाब राव ढक को विशेष रूप से आमंत्रित किया गया। इस किसान सम्मेलन में मौसम अनुमान दर्शाते समय ढक ने कहा कि आने वाले 12 जून को दारव्हा शहर में धुआंधार बारिश होने वाली है। दारव्हा शहर में घुटने के तक पानी भर जाएगा। इस मौसम अनुमान को सुनकर पूरा सभागृह तालियों की आवाज से गूंज उठा। सभी किसानों ने 12 जून की राह देखी, लेकिन उस दिन ढक का मौसम अनुमान झूठा साबित हुआ। इस कारण किसानों ने कृषि विभाग की कड़े शब्दों में निंदा की है। ऐसे में फर्जी मौसम तज्ञ को किस कारणवश सम्मेलन के लिए बुलाया, ये सवाल किसानों द्वारा कृषि विभाग को पूछा जा रहा है। पंजाब राव ढक के पास अधिकृत रूप से मौसम विभाग की ना ही कोई डिग्री है ना ही कोई पद है। दारव्हा शहर का उनका मौसम अनुमान 100% झूठा साबित हुआ। किसानों को ऐसे में फर्जी मौसम तज्ञ के बहकावे में ना आना चाहिए। ऐसी प्रतिक्रिया निर्मूलन समिति राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव राठौर ने व्यक्त की है। लगेच सांगतो कधी येणार अंदाज सांगतो, आज आहे 10 जून, म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, म्हणजे उद्या म्हणजे 12 जूनला म्हणतात तुमच्या इथं इथं कुडग्या इतकं पाणी संपणार आहे, असा पाऊस पडणार आहे, म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लागेल। आणि आज उद्या म्हणजे 10 आणि 11 तारखेला इकडं नेर इकडं पिंगळी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडणार आहे, पण 12 तारखेचं म्हणतात तुमच्या इथं दारव्हाला खूप पाऊस पडणार। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यवतमाळ तथा जिल्हा आत्मा समिती यवतमाळ यांच्या मार्फत दारव्हा या शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये परभणी जिल्ह्यातील हवामान तज्ज्ञ म्हणून पंजाबराव डक यांना शेतकरी प्रशिक्षण मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आले होते। आणि त्याप्रसंगी पंजाबराव डक यांनी सांगितले की या दारव्हा या शहरामध्ये येत्या 12 जून 2023 रोजी म्हणजे काल रोजी एवढा पाऊस पडेल की गुडघ्यापर्यंत पाऊस या दारव्हा शहरामध्ये साचेल असं त्यांनी हवामान अंदाज वर्तविला होता। तर त्यांचा तो हवामान अंदाज चुकीचा आहे। आणि विशेष म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि आत्मा समिती यवतमाळ यांनी विना पदवी विना डिग्री विना डिप्लोमा असलेल्या आणि हवामान शास्त्राचा कुठलाही अभ्यास नसलेल्या डक यांना कसे काय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले हा फार महत्त्वाचा विषय आहे। आणि जर हवामान अंदाज जर ते वर्तवत असतील तर ते कोणत्या आधारावर वर्तवत आहेत हा फार महत्त्वाचा विषय आहे। आणि शेतकऱ्यांना त्यांचं मार्गदर्शन कशा पद्धतीने मिळणार आहे, कारण त्यांचा तो हवामान अंदाज 100% चुकीचा ठरलेला आहे, म्हणून शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळावी असे आवाहन राष्ट्रपती मातृभूमी भेदभाव निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी समस्त जनतेस करीत आहे।